गोवा राज्यासह कोकणातून राधानगरी, कागल, भुदरगड आणि निपाणी या भागातून चिरा आणि पांढऱ्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. गोव्यावरून येणारे अवजड ट्रक, कंटेनर, कोकण महामार्ग खराब असल्यामुळं या मार्गावरूनच पुण्याला जात असतात. या वाहनांमध्ये ओव्हरलोड माल भरलेला असतो, त्यामुळं वाहन चालकांचं वाहनावरील नियंत्रण राहत नाही आणि सोळांकूर ग्रामस्थांना अपघाताला सामोरं जावं लागतंय. अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गानं करावी आणि गावातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर तयार करावेत, रस्त्याची अपूर्ण कामं पूर्ण करावीत या मागण्यांसाठी सोळांकूर ग्रामस्थांची प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारी, आरटीओ इन्स्पेक्टर राहुल नलवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी शिवाजी इंगवले, एस के किल्लेदार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी अनियंत्रित वेगानं आणि अवैध अवजड वाहतुकीमुळे अपघात होत आहेत हे थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे मागणी केली. सोळांकूर भागात गावात जी अवैध वाहतूक सुरू आहे, ओव्हरलोड वाहतूक चिऱ्याची 12 चाकी, 14 चाकी, 16 चाकी जी वाहनं कर्नाटकातून येतात ती डबल चिरा आणि नशा करून रात्री जी वाहतूक होती ती बंद करण्यासाठी, ती वाहतूक गैबीमार्गे भोगावतीकडनं वळवण्यासाठी, जे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे ते थांबवण्यासाठी आणि जी PWD बांधकाम खात्याची जी रस्त्याची कामं आहेत, गटरची कामं आहेत, स्पीड ब्रेकरसाठी जी जी काही कामं बांधकामाची अपुरं आहेत ती करून देण्यासाठी आज आम्ही तहसीलदार कार्यालय राधानगरी येथे BDO साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि RTO साहेब यांना येऊन निवेदन दिलेलं आहे आणि ह्या TI साहेब, गोरे साहेब आणि हे जे निवेदन दिलं आहे त्यासाठी RTOनी ह्या सर्व मोठ्या ओव्हरलोडच्या गाडीवर कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि त्यांना भोगावती मार्गे हा रस्ता ह्या वस्ते वाहतूक जावावी असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि बांधकाम विभागावरून सगळी राहिलेली कामं 2-3 दिवसात सुरू करून आम्ही ती पूर्ण करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे गेल्या 6 महिन्यात सोळांकुरातील 5 व्यक्तींचा अपघातात मृत्यू झालाय. त्यामुळं भविष्यात गावातील मार्गावरून ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, गावातील रस्त्यांचं काम पूर्ण करावं आदी मागण्या सोळांकूर ग्रामस्थांनी उपस्थित केल्या. तर सोळांकूरचा जो काही रस्त्याविषयक प्रश्न उपस्थित झाला होता त्याच्यामध्ये ग्रामस्थांची आज मीटिंग तहसील कार्यालय राधानगरी येथे घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस आणि RTO विभागाचे अधिकारी तसेच PWDचे अधिकारी उपस्थित होते. तर याच्यामध्ये ज्या काही इमिडिएट बेसिसवर ज्या आपल्या स्तरावर ज्या गोष्टी आहेत तर त्या करण्याच्या सूचना PWD विभागाला दिलेल्या आहेत. तसेच जे काही अवजड वाहतूक होते त्याच्यामध्ये त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देशही RTO विभागाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी अवजड वाहतुकीला चाप बसेल आणि जे काही वरिष्ठ स्तरावरचे जे विषय आहेत जे ग्रामस्थांनी मांडले होते तर ते आम्ही ग्रामपंचायतीचं निवेदन घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठवून त्याच्यामध्ये देखील फॉलोअप घेऊन ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू. अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह चर्चा आज ग्रामस्थांसोबत झालेली आहे. या बैठकीला सरपंच राजाराम कांबळे, उपसरपंच शिवानंद महाजन, माजी सरपंच RY पाटील, विकास पाटील, रावसाहेब पानारी, मानसिंग पाटील, कुलदीप कुंभार, पोलीस पाटील संतोष पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.